आज आपण बघणार आहोत गाजराचा इन्स्टंट हलवा, अत्यंत सोप्या पद्धतीने आणि झटपट असा होणारा. मुंबई किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर खालच्या रेड सबस्क्राईबच्या आयकॉनवर क्लिक करा, नंतर बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील. चला तर मग सुरू करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी 3 मोठी गाजरं किसून घेतली आहेत. गाजरं 2 प्रकारची असतात, केशरी आणि लाल. त्यातली आपण लाल गाजरं घ्यायची आहे. त्याच्यानंतर एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तूप मी तापवून घेते आहे. तूप मी थोडं कमी वापरलं आहे, तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. तूप थोडंसं तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण किसलेली गाजरं आहे ती टाकूया. ह्या सीझनमध्ये गाजर खूपच छान मिळतात, त्यामुळे हा एकदम उत्तम पर्याय आहे. थोडंसं आपण परतून घेऊया, 1 अर्धा मिनिट, फार परतवायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर साधारणपणे 1 कप मी साईसकटचं दूध आहे ते त्याच्यामध्ये टाकते आहे. थोडंसं मिक्स करूया. त्याच्यानंतर 1/2 बाऊल आपल्याला साखर घालायची आहे. आपण मिल्कमेड वापरणार आहोत त्यामुळे साखर थोडी बेतानेच आपल्याला टाकायची आहे. 1/2 वाटी आपण मिल्कमेड टाकूया याच्यामध्ये. मिल्कमेडमध्ये दूध आणि साखर दोन्ही असतं, त्यामुळे दोघांचंही प्रमाण आपण थोडं कमी ठेवलं तरी चालतं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया याला. जायफळ जे असतं ते थोडंसं मी किसून टाकते आहे याच्यामध्ये, साधारणपणे 1/2 ते 1 चमचा. थोडीशी वेलची पावडर. हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करूया आणि कुकरचं झाकण बंद करून 3 ते 4 शिट्या आपल्याला याच्या करून घ्यायच्या आहेत. शिट्या झाल्यानंतर थोडासा स्लो फ्लेमवर आपल्याला कुकर ठेवायचा आहे, साधारण 4 ते 5 मिनटं. त्याच्यानंतर झाकण तुम्ही ओपन करू शकता. चांगला कोरा असा झालेला आहे हा हलवा. नसेल झाला, थोडंसं पाणी असेल तर परत एकदा स्लो फ्लेमवर तुम्ही 3 ते 4 मिनटं ठेवू शकता. झाकण लावायची गरज नाही, पाणी आटून जाईल त्याच्यातलं. त्याच्यानंतर जे पण तुम्हाला ड्रायफ्रूट्स आवडत असतील, काजू, बदाम, पिस्ता, ते ह्याच्यामध्ये तुम्ही टाका. थोडेसे सजावटीसाठी आपण बाजूला ठेवूया. बस तयार झाला आपला एकदम झटपट आणि इन्स्टंट होणारा असा गाजराचा हलवा. एका छानशा बाउलमध्ये मस्त ड्रायफ्रूट्सने सजवून त्याला सर्व करा. तुम्ही गार किंवा गरम ज्याला जसं आवडत असेल तसं तुम्ही त्याला सर्व करू शकता. मस्त.